शेतकरी मित्रांनो, मी देवीदास गावतुरे आज तुमच्याशी असे मी आगळ्या वेगळ्या अशा व्हिडिओच्या माध्यमाने आज संवाद साधणार आहे। विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी माझे जे शेतकरी बांधव आहेत ते पारंपरिक पद्धतीने शेती करणे हे कधीही ते सोडू शकत नाही। आज तांत्रिक पद्धतीने जे शेती शेतकरी करत आहेत त्याला खर्चाची बाब खूप मोठी आहे। डिझेलचे भाव सर्व तोपरी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना परवडेबल अशी शेती राहिलेली नाही आहे हे काही सांगण्यासारखं नाही आहे। कारण ट्रॅक्टरनी जे तांत्रिक पद्धतीने शेती केली जाते त्याच्यामध्ये खर्चाची बाब खूप मोठी आहे। तर आमच्या काही गावामध्ये माझ्या काही परिसरामध्ये अजूनही पारंपरिक पद्धतीने बैलांनी पाळीव बैलांनी शेती करतात, त्याचा मी तुम्हाला एक असा एक आगळा वेगळा व्हिडिओ मी दाखवणार आहे। आता धानाची इकडे भाताची खूप शेती आहे आमच्या परिसरामध्ये। तर भात जेव्हा हा लागवड केली जाते ती कशी करतात आणि सर्वप्रथम त्याला ते कोणती प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वप्रथम धानाचे जे आहेत ते पडे टाकल्या जातो। तर पड्यांना बैलाद्वारे कशी वाकरटी केली जाते नांगरटी केली जाते हे तुम्हाला मी या आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगणार आहे। चला तर आपण प्रत्यक्षात आपण तिथे जाऊ आणि ते पारंपरिक पद्धतीने कशी शेती करतात ते आपण बघू। चला तर बघा, प्रत्यक्षात पारंपरिक पद्धतीने आमचे हे शेतकरी वाकरटी करत आहेत। कारण भाताची ही लागवड आहे, पहिले वाकरटी करून झाल्यानंतर मग तिथे धानाचं शिंपण होणार आणि मग पुन्हा त्याला वाकरटी लावणार। तर ही एक पारंपरिक पद्धती खरंच शेतकऱ्यांसाठी सुटेबल आहे। आर्थिक बजेट हा कशा पद्धतीने करता कमी कसा करता येईल हा एक याचा खरं म्हणजे एक नमुना आहे। कारण विज्ञानाने खूप शेतीमध्ये प्रगती केलेली आहे। तांत्रिक पद्धतीनं शेती करणे हे आता शेतकऱ्याला काही परवडेबल नाही हे सांगण्यासारखं नाही आहे। कारण तांत्रिक पद्धतीने शेती करणे म्हणजे प्रत्यक्षात शेतामध्ये ट्रॅक्टरद्वारे नांगरटी करणे, वाकरटी करणे, चिकलटी करणे आणि मग त्याचा आता हा डिझेल वगैरे रेट खूप वाढल्यामुळे तासी 1000 रुपये ते शेतकऱ्याला परवडत नाही। खताचे रेट वाढलेले आहेत, मजुराचे रेट वाढलेले आहेत, सगळ्या गोष्टी, बिजाईचे रेट वाढलेले आहेत, तर बी बियाण्याचे रेट वाढलेले आहेत, तर हे नाही परवडणार। त्यामुळे आजही काही असे माझे शेतकरी बांधव आहेत की ते पारंपरिक पद्धतीने शेती करतात। हे बघा, ही वाकरटी आहे, भाताची शेती आहे ही। इथे आता पळा भरला जातो, धान शिंपण होईल, त्यानंतर पुन्हा वाकरटी होईल। ही एक चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी। कारण पारंपरिक पद्धतीने जर शेतकरी केली तर आर्थिक जो त्याचा जो खर्च आहे तो खूप कमी प्रमाणात येणार हे सांगण्यासारखं नाही आहे। तर हे बघा, त्यामुळे बैलांचे सुद्धा पालनपोषण चांगलं होईल। शेतामधून निघालेला जे सर्व त्यांना जो खाद्य आहे तो सुद्धा त्यांना उपलब्ध म्हणजे करता येणार। आणि बैलांचं जे आपण पाळीव बैलाचं जे पालनपोषण केलं तर आपल्याला शेतीसाठी शेणखत पण एक चांगलं होईल, सेंद्रिय शेती त्याला म्हणता येईल। हे एक चांगली गोष्ट आहे। तर आजच्या या महागाईच्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने शेती करणे ही एक चांगली गोष्ट आहे। हे बघा, भुसभुशीत अशी ही शेती करण्यात आलेली आहे। आता इथे आता धान शिंपण होईल, त्यानंतर पुन्हा वाकरटी होईल आणि मग इथे पळा, याला आपण पळा म्हणतो, भाताच्या शेतीला पहिले पळा टाकला जातो, त्यानंतर रोवणी केली जाते। यावर्षी पाणी चांगला पाऊस दाखवत आहे, 105% हवामान खात्याने आपला निर्देश दिलेले आहेत की यावर्षी सर्वोत्कृष्ट पाऊस पडेल। त्यामुळे एक शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा माझा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडलेला असेल। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर पण करा। जय हिंद।
Avicii, I was cool. We don't talk.